राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. राजकीय अक्षापोटी किंवा राजकीय हेतू ठेवून कारवाई होऊ नये अशी अपेक्षा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे फोनद्वारे व्यक्त केली. त्यावर महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला, यात राजकीय आकस अजिबात नाही असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना दिलं. हर हर महादेव चित्रपटाला केलेल्या विरोधानंतर आणि त्यावरून झालेल्या राड्यानंतर आव्हाडांना अटक करण्यात आली. त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन दिला, पण जामिनाला 24 तास उलटत नाही तोच आव्हाडावर विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल झाला. 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाडही हजर होते. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर मोठी गर्दी झाली होती. यावेळी गाडीसमोरील माणसांना दूर करताना आव्हाडांनी महिलेला बाजूला सरला. यावरून संबंधित महिलेने आव्हाडावर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आव्हाडांनी व्यथित होऊन आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. कालपासून या प्रकरणी राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. हर हर महादेव चित्रपटाला केलेल्या विरोधानंतर आणि मॉलमधील राड्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक केली. या प्रकरणी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. तसंच जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल होतो, तुमच्यासारखं तुमच्या समोरच हे सगळं घडलं, कृपया राजकीय अक्षापोटी अशी कारवाई योग्य नाही, अशी नाराजी शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बोलून दाखवली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारांना आश्वस्त करताना म्हटलं, महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला, यात राजकीय आकस अजिबातच नाही. आव्हाडांनी माझे मधुर संबंध आहेत, कारवाईत सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाहीये. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.